मानधन असेल त्यांचं पगार असेल बंधपत्रित किंवा ते दिलं जात नाही. अनेक ठिकाणी पी पी किट मिळत नाही आहेत. आपण बघतो की सगळ्यात जास्त जर जीव कोणी गमावले असेल ते पोलिसांनी डॉक्टर्सनी. तर हे जे रिअल इश्यूज आहेत ते आपलं सरकार ॲड्रेस करणार का नाही. आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात किट्स हे दिले गेले आहेत म्हणजे सरकारकडनं तर मिळतच आहेत. पण किटचं आपण बघितलं तर पोलिसांच्या बाबतीत जे पोलीस सर्व्हेसाठी जातात त्यांना किट राहणं असणं हे महत्त्वाचं आहे. आणि ससूनसारखे हॉस्पिटल आणि इतरही राज्यातले जे काही कोविड सेंटर्स आहेत तिथे किटचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो. कारण की शेवटी त्यांना 8-8 तास आत राहावं लागतं. सुरुवातीला पी पी किट देशासाठी आणि राज्यासाठी नवीन असल्यामुळे तेव्हा पी पी किटची उपलब्धता नव्हती सुरुवातीला. पण आत्ता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे आमदार म्हणून आमदार फंडातून सुद्धा आज 20-20 लाख रुपये आम्ही पी पी किट नाही तर मास्कसाठी वापरू शकतो आणि बऱ्याच लोकांनी ते वापरलेले आहेत. तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात याचा उपलब्धता झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही जो पगाराचा विषय काढला येस काही घटक असे आहेत की ज्यांच्यामध्ये थोडासा पगारामध्ये तफावत आहे पण त्याबाबतीत योग्य तो निर्णय हा घेतला जाईल. सुरुवातीला जसं इन्शुरन्सचा होता काही लोकांना इन्शुरन्सच नव्हते पण टप्प्याटप्प्याने इन्शुरन्स आपण त्या लोकांना देत गेलो
आणि अशाच प्रकारे ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणी त्याचा अंदाज घेतला नव्हता, न नर्सेसली घेतला होता, न सरकारली घेतला होता. आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपल्याला कळतंय ना, तर जसं जसं आपल्याला जिथं कुठं इम्प्रूव्ह करता येईल त्या त्या ठिकाणी आपण इम्प्रूव्ह करत चाललो आहे असं तरी दिसत आहे. ते आपलं रक्षण करत आहेत आणि त्यामुळं तुम्ही तिथे येऊन स्वतः त्यांच्याकडून त्यांना गिफ्ट म्हणून अनोखं गिफ्ट दिलेलं आहे. काय नेमकं या पाठीमागची कल्पना होती? नाही, त्यांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती तशी सेम आहे. माझी बहीण ही नोएडाला, सख्खी बहीण, आणि आज आपण या सर्व नर्सेसला विचारलं की तुमचे भाऊ कुठे आहेत, तर कुणी घरी असेल आणि क्वारंटाईन यांना इथं करोना ड्युटी करत असताना 10-10 दिवस घरी जाता येत नाही. तर मग मला असं वाटलं की मी अनेक वेळा या सगळ्या नर्सेसला सिस्टर्सला मी भेटत असतो, पण ड्युटीवर भेटत असतो, मग मी या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण हा महत्त्वाचा दिवस आहे, मग एकत्रितच हा साजरा करता आला तर तो चांगला होईल. कारण की या लोकांकडनं मी फार प्रेरणा घेत असतो, एवढ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा कुटुंबाची पर्वा आणि स्वतःची पर्वा न करता हे आमच्या सर्वांसाठी लोकांसाठी हे लढत असतात. मग यांच्यातच राहून आज सगळ्यात महत्त्वाचा राखी पौर्णिमेचा दिवस साजरा करावा असं माझ्यासारख्याला वाटलं. रोहित सर, गोष्ट चांगली, स्वॉप घ्यावे लागतील अशा पद्धतीने मी कलेक्टर साहेब आणि आदरणीय दादा स्वतः लक्ष देऊन आहेत. केसेस आपण टेस्टिंग वाढवतोय म्हणून केसेस वाढताना आपल्या सर्वांना दिसत आहेत. व्हेंटिलेटर याची कमतरता आहे, पण आपण ससूनमध्ये तर बघितलं स्टेपअप करत चाललो आहे आता. आणि अशा प्रकारे आता बहिणीने सांगितलेली गोष्ट त्या ठिकाणी आम्ही दादा असतील आणि कलेक्टर साहेब आणि प्रशासन यांच्याशी नक्कीच बोलून त्याचा पाठपुरावा करेल. कवितेच्या माध्यमातून कोणी बाला सिनोरवाला माझी ही कविता केली होती. नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ, आम्ही सदैव जपलेलं आहे. कोरोनापूर्वीचे ते हरवलेले दिवस, त्यांच्या आठवणी आज सारं आठवलंय आम्हाला. हातातल्या राखीसोबतच दादा तुझे प्रेम मणी मी साठवलंय, मी साठवलंय, मी साठवलंय. इथली प्रभारी यादी सेविका आहे. आज आमचा हा अनोखा दिवस आमच्यासाठी आहे की प्रत्यक्षात दादांनी आमच्यासाठी, आम्ही प्रत्यक्ष रुग्णाशी लढणारे आमच्या नर्सेस वॉरियर्स आहेत. आमचं मनोबल वाढवण्यासाठी प्रत्यक्ष दादांनी आज आम्हाला त्यांच्या अनोख्या बंधनात बांधून आमचं मनोबल वाढवलं आहे. थँक्यू दादा. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये, फक्त पुण्यामध्ये आपल्या नर्सेसची प्रॉपर काळजी घेतली जाते. हॉटेलची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे. दादा, सगळ्या सोयी आमच्या नर्सेसला मिळाल्या म्हणून आमच्या नर्सेस आज मनोबल वाढलेलं आहे. आणि त्या अजूनही उत्साहाने पॉझिटिव्ह असूनही परत झाल्यानंतरही त्यांनी कोविड केसेसमध्ये ड्युटीमध्ये, कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत आहे. हे आपण वाढवलेलं मनोबल आहे, त्याच्यामुळे मुली हक्काने मागण्याचा दिवस आहे. त्यामुळं मी जसं म्हटलं की तुम्ही खुलेपणाने बोला, कारण ते पण मोकळे भावांनी आमचं मन खरोखर तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत, तुम्ही इतकं रिस्क घालून हे करता. आणि तिकडे आपण बघतो ICU बेड्स नाही आहेत, व्हेंटिलेटर्स नाही आहेत, PPE किट्स नाही आहेत. काय नेमकं आपल्या मागण्या आहेत, काय दिलं पाहिजे, म्हणजे सुरक्षा दृष्टीने असेल किंवा हे, तर काय मागाल आजच्या दिवशी? तर तुम्हाला दिलंच त्यांनी, पण बाकी अशा कुठल्या मागण्या आहेत की ज्या या निमित्ताने तुम्ही मांडाल? दादांना एकच मागणी करते की दादा, तुम्ही आम्हाला हॉटेल दिले आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. परवा VCMध्ये हे झालं होतं की स्वॉप घेतले जाणार नाहीत, पण आमच्या नर्सेस प्रत्यक्ष रुग्णांची सेवा करत आहेत, तर एक स्वॉप त्यांचा व्हायला पाहिजे असं वाटतं. ही तेवढी मागणी आहे, बाकी सगळं आम्हाला मिळालेलं आहे. नाही आता भाऊ म्हणून मी एक सांगतो.